नमस्कार, मी रुक्मिणी रुक्मिणी रेसिपी मराठी ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालतीची पूजा केली जाते। हरतालतीची पूजा नवीन मुली लग्न होण्यासाठी आपला जोडीदार चांगला मिळावा यासाठी ही हरतालतीची पूजा करतात। सुहासिन हरतालतीची पूजा आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभो त्यासाठी ही पूजा करतात आणि त्याची भरभराट व्हावी आणि प्रगती व्हावी यासाठी हरतालतीची पूजा ही सुवासिन करत असते। आपण हरतालतीची पूजा कशी करायची, आपण साहित्य काय काय लागते ते आपण या व्हिडिओ मध्ये पूर्ण पाहणार आहोत आणि पूजा कशी मांडायची त्याचे महत्व काय हे सारे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया। हळदी कुंकू, तांदूळ, खरी, खोबरे, हळकुंड आणि सुपारी। कॉटनचा येथे आपण हार बनवून घेतलेला आहे। स्वच्छ पाणी आणि पंचअमृत। गणपतीची पूजा करण्यासाठी आपण येथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल। आपण येथे दोन प्रकारची फुले घेतलेली आहेत आणि त्यानंतर नागिनीचे पाने, बेल, दुर्वा, अगरबत्ती आणि महादेवाची पिंड बनवण्यासाठी येथे आपण वाळू घेतलेली आहे। पाच प्रकारचे फळ सखी आणि पार्वतीसाठी आपण सौभाग्याचा इडा घेतलेला आहे। तर येथे आपण कॉटनचा कपडा, तांदूळ, त्यानंतर आपण काही बांगड्या घेतलेल्या आहेत, नारळ। पाटाच्या समोर आपण येथे रांगोळ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हा पाट स्वच्छ धुवून आपण पूजेसाठी मांडलेला आहे। आटावरती आपण लाल कलरचा कपडा टाकून घेतलेला आहे। कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया। जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवली तरी चालेल। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया। गणपती बाप्पाचा पंचअमृतने अभिषेक करून घेऊया। ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते नमः। आता आपण स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला धुवून घेऊया। त्यानंतर आपण आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया। गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपण दिवा लावून घेऊया। त्यानंतर आपण अगरबत्ती ही लावून घेऊया। गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आपण पाटावरती तांदूळ ठेवूया। जर तुमच्याकडे तांदूळ नसेल तर गहू ठेवले तरी चालते आणि त्यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया। गणपती बाप्पाला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर आपण अक्षदा टाकून घेऊया। त्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या समोर फूल ठेवूया आणि दुर्वाही ठेवूया। अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे। प्लॅस्टिक वरती आपण महादेवाची पिंड बनवून घेऊया कारण की आपण येथे वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपला कपडाही खराब होऊ नये त्यासाठी आपण प्लॅस्टिक वरती महादेवाची पिंड बनवून घेऊया। महादेवाच्या पिंडीचा आपण आता आकार देऊन घेऊया। अशा प्रकारे हाताने आकार द्यायचा आहे। पिंडीच्या साईडला आपण आता फुलं टाकून घेऊया। महादेवाच्या पिंडीची आपण आता पूजा करून घेऊया। सर्वप्रथम आपण हळदी कुंकू लावूया। त्यानंतर आपण अक्षदाही टाकून घेऊया। त्यानंतर आपण आता महादेवाच्या पिंडीवरती फूल ठेवूया।
आता आपण सखी पार्वतीची स्थापना करून घेऊया. जर तुमच्याकडे सखी पार्वतीची जर मूर्ती असेल तर त्याची स्थापना केली तरी चालेल. आपण येथे वाळूपासून सखी पार्वती बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेऊया. सखी पार्वतीला आपण फूल ठेवूया. त्यानंतर आपण येथे सौभाग्याचा विडा घेतलेला आहे तोही आपण सखी पार्वतीला ठेवून घेऊया. आणि या सौभाग्याच्या विड्याला आपण हळदी कुंकू लावून घेऊया. त्यानंतर आपण फूल ठेवूया. महादेवाच्या पिंडीवरती आपण कॉटनचे वस्त्र घेतलेले आहे तेही ठेवून घेऊया. त्यानंतर आपण सखी पार्वतीवरती आपण हे वस्त्र घालून घेऊया. आणि महादेवाच्या पिंडीवरती आपण बेल वाहून घेऊया. महादेवाची आपण आता पूर्ण पूजा ही करून घेतलेली आहे. देवाच्या पिंडीच्या समोर येथे आपण 5 विडे घेतलेले आहेत. ते 5 विड्यावरती आपण खारी, खोबरं, हळकुंड आणि सुपारी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण 5 विडे मांडून घेतलेले आहेत. या विड्यावरती आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया. प्रसादासाठी येथे आपण 5 प्रकारचे फळ घेतलेले आहेत. ते पूजेचे समोर मांडून घेऊया. आपल्याकडे महादेव पिंडीची मूर्ती आहे तर आपण या मूर्तीला हळदी कुंकू लावून घेऊया. हरतालतीची पूजा करत असताना महादेवाची पिंड ही वाळूचीच बनवली जाते. त्यानंतर आपण या महादेवाच्या पिंडीवरती फूल ठेवूया. अशा प्रकारे आपण हरतारतीच्या पूजेच्या समोर दिवा लावून घेऊया. आणि गणपती बाप्पाच्या समोरही आपण दिवा लावून घ्यायचा आहे. आणि अगरबत्तीही लावून घ्यायची आहे. 5 प्रकारचे ही फळही ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपण हरतारतीची पूजा करून घेतलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडलेली आहे. आणि सखी पार्वतीसाठी आपण सौभाग्याचा विडा येथे ठेवून घेतलेला आहे. जर तुम्हाला रेडीमेड जर दुकानामध्ये सौभाग्याचा विडा जर मिळत असेल तर तुम्ही तेही ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने आपण हरतालतीची पूजा संपन्न झालेली आहे. हरतालतीचा व्रत मुलगी किंवा सुवासिनी करत असताना त्या दिवशी दिवसभर फळ खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हरतालतीचे विसर्जन करायचे आहे. आणि पूजा करत असताना यामध्ये कथा पूर्ण वाचायची आहे आणि त्यानंतर हरतालतीची आरती म्हणायची आहे आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हरतालतीचे विसर्जन करायचं आहे. चक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकाळी सुसर्वदा. आता आपण कपूर करुस्थम संसार भुजं सदारुस्थम उदये विदा भवं भवानी उदये वंदते. ओम शंभु शंकराय नमः. ओम शंभु शंकराय नमः. तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका.